रमेश डिपार्टमेंटल स्टोर संगमनेर, ब्यूटी पार्लर, इमिटेशन ज्वेलरी, बेंटेक्स ज्वेलरी, गिफ्ट आर्टिकल्स होलसेल भव्य दालन, आता संगमनेर शहरातील अशोक चौकामध्ये। फैंसी वॉलेट, पर्स, फुटवेयर, ब्रँडेड कॉस्मेटिक्स, चिल्ड्रन खेळणी, प्रीमियम ज्वेलरी, मुलांना लागणारी ड्रेपरी, घर तसेच सण उत्सवासाठीचं सजावट साहित्य, लग्नाचं रुखवत सामान, नवरदेवाचं मेकअप सामान, गाडी सजवण्याचं साहित्य, सर्व काही एकाच ठिकाणी, तेही भव्य तीन मजली दालनात। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या रमेश डिपार्टमेंटल स्टोर्स, अशोक चौक संगमनेर, 90 28 34 21 10। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून संगमनेर शहरातील गृहवस्तू भांडारच्या वतीनं खरेदीसाठी आलेल्या सर्व महिला भगिनींचं मानाचा फेटा बांधून त्यांना आकर्षक गिफ्ट दिलं गेलं। गेली अनेक वर्षांपासून गृहवस्तू भांडार महिला भगिनींचा मान सन्मान जागतिक महिला दिनानिमित्तानं करत असतं। नामांकित कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू, दर्जेदार आणि टिकाऊ फर्निचर, सर्व प्रकारची स्टील भांडी, सोफा सेट, दिवाण, कपाट सेट, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, टीव्ही, LED, स्मार्ट टीव्ही, देव्हारा, बेडरूम सेट आदी सर्वच वस्तू अर्थात A to Z संगमनेरच्या गृहवस्तू भांडारमध्ये उपलब्ध असल्यामुळं महिला वर्गाची घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी पहिली पसंती गृहवस्तू भांडारला असते। आज 8 मार्च महिला वर्गासाठी एक आनंदाचा दिवस असल्यामुळं सकाळपासूनच गृहवस्तू भांडारमध्ये गर्दी पाहायला मिळाली। आलेल्या महिला भगिनींचं महिला स्टाफ आदरानं स्वागत करत होतं, त्यामुळं ग्राहक वर्गाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला। समाधान असतं, मीच नाही तर माझ्या मुली, माझ्या नंदा यांच्या माझ्यासाठी लिस्ट असतात, काही केव्हा आहे आमच्या वस्तू घ्यायला, त्यांची लिस्ट असते आणि इथे आल्यावर मी ती भरवून जाते आणि मी पुन्हा त्यांना एक फोटो पाठवते आणि माझी ती खरेदी असते। यांची जी वागणूक असते ती फार आधीची असते आणि परत गॅरंटी पण फार छान असते, सगळं काही क्वालिटी वगैरे सगळं सगळं छान छान असतं, धमाका पण खूप छान असतो, त्याच्यामध्ये इथे मला खूप खूप सारी अशी खरेदी खूप होते। वस्तू भंडार हे घरच्यासारखं एक फॅमिली, आणि इथला स्टाफही खूप छान आहेत आणि स्वतः म्हणजे काका काकू स्वतः आम्हाला अटेंड करत असतात। माझ्या लग्नाला 22 वर्ष झाले, 22 वर्षांपासून मी दरवर्षी इथं व्हिजिट देते आणि आज तर महिला दिनानिमित्त तर आमचा सत्कार झाल्यामुळे आम्हाला खूप म्हणजे आनंद वाटला ह्या गोष्टीचा, आणि म्हणजे खूप असं हक्काने आपण एखादी गोष्ट इथं घेऊ शकतो आणि त्यांना बिलकुल असं कंटाळा येत नाही का ह्याची कॉस्ट काय आहे, त्याची कॉस्ट काय, कारण लेडीजचा स्वभाव कसा असतो तर प्रत्येक गोष्टीची किंमत विचारत राहतात, पण त्यांना असं बिलकुल असं कंटाळा येत नाही या गोष्टीचा, का तर ही एक फॅमिली आहे। आणि मी सगळ्यांचे आभार मानते आमचा सत्कार केल्याबद्दल आणि वुमन्स डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आता मी सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। मी आज गृहवस्तू भंडारमध्ये खूप सारी शॉपिंग केली, तिथे मस्त डिस्काउंट आहे, खूप वस्तू अवेलेबल आहेत तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि ह्या दुकानाला आज 55 वर्ष पूर्ण होतात। मी जशी इथे गृहिणी म्हणून आले आहेत ना, तसे या दुकानामध्ये नेहमी आम्ही शॉपिंग करतो, भरभरून वस्तूंची शॉपिंग असते आमच्याकडे आणि इथे क्वालिटी पण खूप छान दिली जाते, डिस्काउंट असतो आणि आम्हाला हे दुकान सोडून शकतो, आम्ही कुठे जातच नाही संगमनेरमध्ये, खूप सुंदर सर्विस असते यांच्याकडे। गेल्या 35 वर्षापासून या दुकानातून दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी आता एवढ्यात मला वाटतं 5-7 वर्षापासून सुरू केलं आहे, आम्ही दरवर्षी यात सहभागी होतो आणि आज तर लकीली मी सकाळीच आल्यामुळं त्यांच्या सौभाग्यवतीच्या हस्ते आमचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या दुकानात अगदी व्यवस्थित आम्हाला वागणूक दिली जाते आणि आम्ही घरच्यासारखी ते भरपूर मनसोक्त खरेदी करतो। तर गृहवस्तू भांडारच्या संचालिका ज्योती कोळपकर यांनीही या उपक्रमा पाठीमागील भूमिका स्पष्ट केली। आपलं दरवर्षी दिवसात याच्यात आपल्या दुकानात खरेदी करतात आणि आपल्याला ते भरभरून साथ देतात, मग त्यांचा पण आपण सत्कार केला पाहिजे ना, आपण जर केला नाही तर मग कसं हे होणार। आज महिला दिन आहे, मग आम्ही वर्षातून एकदा एक दिवस ठेवतो आणि सगळ्या महिलांना ज्या येतील त्यांचा सत्कार आम्ही आनंदाने करतो। गृहवस्तू भांडारचं आज आमच्या सासऱ्यापासून यांच्यापासून आज ही छोटी दुकान होती तेव्हापासून आज ही मोठी होत चालली आहे आणि सर्विस आमची सगळं हे केलं आहे, चांगलं सांगितलं आहे। आमच्या सासऱ्यांनीच आम्हाला सांगितलं होतं का आज आपल्याला सगळं याच्याने सांग हे करायचं, महिला असो किंवा पुरुष असो
कुणी असो त्यांच्याशी चांगली साथ द्यायची, आपल्याला चांगलं बोलायचं, वस्तू पण आपल्या चांगल्या दिल्या गेल्या पाहिजे, कोणत्याही याच्यात हे नाही झालं पाहिजे. गेली 55 वर्षांपासून जिद्द, चिकाटी आणि ग्राहकांविषयी असलेली आत्मीयता, दर्जेदार उत्पादनं यामुळे गृहवस्तू भांडार म्हटलं की विश्वासाची परिपूर्णताच असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पहिली आणि दुसरी शाखा बाजारपेठेमध्ये, तर तिसरी शाखा कोल्हारघोटी राज्यमार्गावर समनापूर येथील महागणपती मंदिराजवळ 11,000 स्क्वेअर फूटमध्ये आहे. दिनांक 9 मार्चपर्यंत खरेदीवर 70% डिस्काउंट असल्यामुळं शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांची गृहवस्तू भांडारमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होती. हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी गृहवस्तू भांडारचे संस्थापक श्रीकृष्ण उर्फ आप्पा कोळपकर, संचालक परेश कोळपकर तसेच सर्व महिला आणि पुरुष स्टाफने विशेष परिश्रम घेतले. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.